हाय हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला दाखवणार आहे काया वाटणातलं मटण. त्याचं साहित्य आणि कृती काय काय आहे आपण ते जाऊन बघूया. त्याच्या अगोदर आपण हा ब्लॉग स्टार्ट करूया. तुम्हाला माहिती आहे आपला ब्लॉग स्टार्ट करण्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आणि एंडपर्यंत नक्की बघा विदाऊट स्किप करता. सो पहिलं आपण हा ब्लॉग स्टार्ट करूया. आपण अर्धा किलो मटण घेतलं आहे, साफ करून धुवून घेतलं आहे. त्यात आपण एक मोठा चमचा धनिया पावडर, एक मोठा चमचा हिरवं वाटण आणि थोडीशी हळद टाकली आहे, मॅरिनेट केलं आहे. आता आपण एक तास ठेवूया. फास्ट गॅसवरती कुकर ठेवलं आहे, तेल टाकलं आपण. तेल चांगलं तापलं आहे, आपण त्यात एक तास मॅरिनेट केलेलं मटण टाकणार आहोत. मटणाला आपलं पाणी सुटलंय. आपण त्याच्यात गरम पाणी टाकतोय. तर आपण आता शिट्टी घेणार आहे 3 ते 4. एक वाटी खोबऱ्याची आहे, 2 कांदे आहे, आपण हे भाजून घेतलेलं आहे. 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या घेतल्यात. कांदा खोबरं आपण कापून घेतलेलं आहे. या साईडला कोथिंबीर आहे आणि थोडीशी बडीशेप आहे. आलं घेतलं आहे आपण थोडं. कांदा खोबऱ्याचं वाटण आपलं रेडी झालेलं आहे. आपण तेल टाकलं फ्राय पॅनमध्ये. अर्धा कांदा, मोठी वेलची, काश्मीरी लाल मिरची पावडर, घरचा मसाला आणि तेजपत्ता. तेल तापलेलं आहे, तर आपण तेजपत्ता आणि मोठी वेलची टाकलेली आहे. कांदा, तर आपण त्याच्यात सगळे मसाले टाकले. आपण एक मोठा चमचा मटण मसाला पण टाकलेला आहे. काया मसाल्याचं वाटण आपण टाकतोय. मसाला चांगला परतून घेतलेला आहे, त्यात आपण आता मटण टाकतोय. चवीनुसार मीठ. आपण याला उकळी येऊन देऊया, मग आपलं मटण रेडी आहे खायला. तुम्हाला आपला हा ब्लॉग कसा वाटला मला प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला आणि तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. आपण आता डिरेक्टली भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.